नमस्कार। सर्वांचं पर्यावरण दक्षता मंडळ आणि माझ्यातर्फे पुन्हा एकदा स्वागत। आपण 5 वेगवेगळ्या व्याख्यानांची एक मालिका करणार आहोत जी समुद्राशी संबंधित असेल। मी इथे डॉक्टर प्रसाद कर्णिक किंवा या विषयाचा अभ्यासक म्हणून आपल्याशी संवाद साधत नाहीये, तर पर्यावरण दक्षता मंडळ आणि पर्यावरणामध्ये थोडंफार काम करणारा एक कार्यकर्ता आणि एक सामान्य माणूस म्हणून तुमच्याशी संवाद साधतोय। याचं सर्वात महत्त्वाचं कारण असं की आपला हेतूच या पूर्ण वेबिनारचा आहे तो सर्वांना या विषयाची माहिती व्हावी आणि या विषयातून आपण त्या त्या क्षेत्रामध्ये मी काय करू शकतो याचा विचार करावा। आपण सर्व पर्यावरण रक्षणाचं काम करतच आहात की समुद्र हा महत्त्वाचा आहे सगळ्यांनाच माहिती, अमर्याद आहे, अथांग आहे, त्याला आपण रत्नाकर म्हणतो, अनेक बिरुद देतो, परंतु त्याचा माझ्याशी म्हणजे मी शहरात राहणारा एक नागरिक त्याच्याशी सुद्धा कसा थेट संबंध आहे आणि त्याच्यामध्ये काही गडबड जी होतीये ते कमी करणं त्यासाठी मी काय करू शकतो यासाठी आपली ही पूर्ण श्रृंखला आहे। आपण पुढची पारदर्शिका स्लाइड बघूया। त्याच्यामध्ये ह्या वर्षीचं जे घोषवाक्य किंवा थीम आहे इनोव्हेशन फॉर अ सस्टेनेबल ओशन, आपल्यापैकी बऱ्याच जणांनी लोकसत्ता मध्ये आपली कुतूहल ही जी मालिका सुरू आहे पर्यावरणावरती त्याच्यामध्ये आज याच विषयावरचा लेख वाचला असेल। आमच्या डॉक्टर संजय जोशी सरांनी याचं सुंदर मराठीकरण केलंय की शाश्वत समुद्रासाठी किंवा महासागरासाठी नवसर्जन, नवीन काहीतरी आपल्याला केलं पाहिजे। मुळामध्ये अतिशय उचित असं आहे हे बोधवाक्य किंवा ही थीम, कारण मुळातच आपल्याला ह्या कोविडच्या निमित्ताने नवीन नवीन मार्ग हे समोर दिसत होते पण लक्षात आले नव्हते, ते आपण बघतोय चोखाळतोय। त्यामुळे या महासागराच्या शाश्वततेसाठी आणि पर्यायाने आपल्याला शाश्वत ठेवण्यासाठी त्याच्यामध्ये नवीन नवीन काय आपल्याला उपक्रम करता येतील, नवीन नवीन काय आपल्याला त्याच्यामध्ये करता येईल या निमित्ताने असं या वर्षाचं हे बोधवाक्य आहे। त्यानंतर मुळामध्ये हा जागतिक महासागर दिन संयुक्त राष्ट्र संघाने आपण पुढे बघूया जो जाहीर केलेला आहे, तर त्या पुढच्या स्लाइडमध्ये आपल्याला असं लक्षात येईल की 1992 म्हणजे आजपासून जवळजवळ 28 वर्षापूर्वी संयुक्त राष्ट्र संघाच्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये कॅनडाच्या 2 संस्थांनी हा प्रस्ताव मांडला होता 1992 मध्ये, परंतु त्या सगळ्याला अधिकृत स्वरूप आलं ते 2008 साली संयुक्त राष्ट्र संघाने युनायटेड नेशन्सनी हा आपण जागतिक महासागर दिन म्हणून साजरा करूयास असं अधिकृतपणे जाहीर केलं आणि 2009 सालापासून याची अधिकृतपणे सगळीकडे नोंद घेतली गेली। संयुक्त राष्ट्र संघाशी संलग्न जेवढे देश आहेत त्या देशापैकी अनेक देशांमध्ये हा दिन साजरा केला जातो। इथे मी टीका करत नाहीये किंवा निगेटिव्ह बोलत नाहीये, परंतु लक्षात घ्या की 92 साली जो प्रस्ताव मांडला गेला तो 16 वर्षानंतर त्याला अधिकृतपणे मान्यता मिळाली, कारण महासागर किंवा समुद्र किती महत्वाचा आहे हे आपल्याला फार उशिरा कळलं। खरं तर पृथ्वीची उत्पत्ती झाली त्यावेळेला फक्त पाणी होतं आणि सागराचंच पाणी होतं, खरं पाणी होतं, परंतु त्यानंतर जमीन तयार झाली आणि मग हळूहळू अनेक खंड झाले। जे सागर किंवा महासागर किंवा ज्याला आपण सोप्या भाषेत खारं पाणी म्हणतो तो खारा पाण्याचा साठा जो आहे तो खरा सलग आहे। मध्ये मध्ये जसजशी जमीन किंवा भूखंड तयार होत गेले तसतशी त्याच्यामध्ये दरी किंवा गॅप किंवा त्याचे विभाग पडत गेले। म्हणून इंग्रजीमध्ये आम्ही जेव्हा मरीन वॉटर म्हणतो तर वी यूज द टर्म कंटिग्युअस, CONTIGUOUS, कंटिन्युअस नाही, इट इज नॉट कंटिन्युअस बट इट इज कंटिग्युअस, खालून सगळं एकच आहे।
2008 साली मान्यता दिली, 2017 बरोबर 25 वर्षांनी, म्हणजे 92 साल नंतर 25 वर्षांनी, ज्या वेळेला ही संकल्पना मांडली गेली त्यानंतर 25 वर्षांनी संयुक्त राष्ट्रसंघाने आणखीन मोठ्या प्रमाणात महासागर आणि या सगळ्या खाऱ्या पाण्यामध्ये जास्त प्रमाणात जनजागृती व्हावी म्हणून 5 दिवसाचं अधिवेशन घेतलं 2017 साली, ज्याला त्यांनी ओशन कन्व्हेन्शन असंच नाव दिलं होतं. मुळामध्ये हा दिन आपण साजरा करतो, मगाशी मी जसं म्हटलं की खरोखरीच मी एक साधा नागरिक म्हणून आपल्याशी संवाद साधतोय, याचं कारण हा समुद्र जो आहे आपल्याला खूप देतोय, पण त्याचा विकास करायची आता पाळी आलेली. म्हणून सागराचा, महासागराचा शाश्वत विकास, मुळामध्ये आपण जर बघितलं तर हे सगळे जागतिक दिन, पर्यावरणीय दिन जे आहेत त्याच्यामध्ये शाश्वत किंवा सस्टेनेबल हा शब्द बराच उशिरा आला, बिकॉज वी टूक इट फॉर ग्रांटेड. आपण हे गृहित धरलं की हे सगळं जे आहे, ही पृथ्वी आहे, वसुंधरा आहे, पर्यावरण आहे, निसर्ग आहे, हा शाश्वतच आहे. परंतु त्याला आपल्याच काही कर्तृकामुळे, गतिविधींमुळे मर्यादा घातली गेली आणि म्हणून आपण त्याला आता एक शाश्वतता आणण्यासाठी प्रयत्न करतोय. ह्या सागर संपत्तीचं सुयोग्य व्यवस्थापन व्हावं यासाठी, जनजागृती करण्यासाठी आपण हा दिवस साजरा करतो. आपण पुढे जाऊया. पुढच्या आपल्या पारदर्शिकेमध्ये 2009 साली मगाशी मी म्हटल्याप्रमाणे जागतिक महासागर दिन सर्वत्र किंवा सार्वत्रिकरित्या साजरा व्हायला सुरुवात झाली. पहिलं बोधवाक्य होतं, पहिली थीम जी होती, पहिलं सूत्र होतं ते आवर ओशन्स आवर रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे हे महासागर आपलेच आहे परंतु आपली जबाबदारी आहे की त्यांना आहे त्या प्राकृतिक नैसर्गिक अवस्थेत ठेवण्याची. त्यानंतर 2010 साली होतं अवर ओशन्स अपॉर्च्युनिटीज अँड चॅलेंजेस, कुठले कुठले वेगवेगळ्या संधी आहेत, कुठले कुठले आपल्या समोर चॅलेंजेस आहेत, आव्हानं आहेत. त्यानंतर होतं अवर ओशन्स ग्रीनिंग अवर फ्युचर. साधारण एक 10 वर्षापूर्वी या प्राकृतिक, नैसर्गिक, ऑर्गॅनिक ह्या शब्दाला थोडं महत्व येत गेलं, ग्रीन ह्या शब्दाला वजन येत गेलं, आपल्या असं लक्षात आलं की बाकीच्या सगळ्या छटा आहेत त्या माणसासाठी किंवा एकूणच निसर्गासाठी त्या त्या बाबतीमध्ये महत्वाच्या असतील, परंतु सर्वंकष असं जे आहे तो हरित रंग, हिरवा रंग, म्हणून ग्रीनिंग अवर फ्युचर. 2012 साली कदाचित आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन लॉज ऑफ सीज, UN क्लॉस 82 साली हे कन्व्हेन्शन, हे अधिवेशन किंवा हा भाग सुरू झाला संयुक्त राष्ट्र संघाचा, त्याला 30 वर्ष झाली आणि हे साधारण वर्षाच्या अखेरीला, कॅलेंडर इयरच्या अखेरीला हा कन्व्हेन्शन ऑन लॉज ऑफ सीज होतो. त्याच्यामुळे त्याची एक पूर्वपीठिका, त्याची जाहिरात किंवा त्याची सुरुवात म्हणून 12 सालच्या ह्याला त्यांनी UN क्लॉस ऍट 30 असं सूत्र घेतलं. ओशन्स अँड पीपल, की मनुष्यासाठी महासागर किती महत्वाचे आहे हे 13 साली आलं. 14 साली पुन्हा सस्टेनेबिलिटी मोठ्या प्रमाणावर त्यांनी आणली आणि त्यांनी म्हटलं की टुगेदर लेट अस एन्श्युअर ओशन्स कॅन सस्टेन अस इन टू फ्युचर. तोपर्यंत मानवाच्या पायाखालची जमीन थोडीशी सरकायला लागली आणि असं वाटलं की अरे बापरे, समुद्राकडून आपल्याला काही मिळणार की नाही. आपल्याला समुद्र म्हणजे फक्त चौपाटी माहिती आहे, समुद्र म्हणजे भेळपुरी माहिती आहे, समुद्र म्हणजे आपल्याला मिठाचा साठा प्रचंड मोठा हे माहिती आहे, परंतु आपल्याला जीवन देणारा हा सागर आहे, महासागर हे आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल आपण काळजी घेतली पाहिजे आणि एकत्र येऊन काहीतरी केलं पाहिजे, ही 14 सालची थीम होती, सूत्र होतं. त्यानंतर ते हेल्थ कडे आले, वी बिकेम हेल्थ कॉन्शियस, देन वी सेड हेल्दी ओशन्स हेल्दी प्लॅनेट. आपला ग्रह वसुंधरा जर आपल्याला स्वास्थ्यपूर्ण ठेवायची असेल तर त्यासाठी आपल्याला समुद्र जे आहेत, महासागर जे आहेत, ते आपल्याला स्वस्थ ठेवले पाहिजे. पुढल्या वर्षी 16 साली ही तीच थीम होती. 17 साली पुन्हा आपण भविष्याचा वेध घ्यायला लागलो की मला जर चांगलं राहायचं असेल, स्वस्थ राहायचं असेल, निरोगी राहायचं असेल आणि पर्यावरण राखायचं असेल तर सुरुवातीला मला, म्हणजे सुरुवात जी आहे, जी पृथ्वीची सुरुवात झाली सागरापासून, तिथेच केली पाहिजे. त्यानंतर 18 साली क्लीन आवर ओशन,
इथे पर्यावरण दक्षता मंडळाचा कार्यकर्ता म्हणून मी सांगू इच्छितो की जवळजवळ 14 वर्षापूर्वी आमच्या ठाण्याची खाडी आहे त्याच्यामध्ये संस्था म्हणून काम सुरू केलं. गेली 40 वर्ष ह्याच्यावरती काम चालू आहे. परंतु आपण काम सुरू केलं त्या चळवळीचं आपण नाव दिलं स्वच्छ खाडी अभियान. तसंच हे आहे लक्षात घ्या ते क्लीन आवर ओशन, दॅट इज वी आर नॉट गोइंग टू क्लीन द ओशन्स, कीप द ओशन्स क्लीन, दॅट वॉज अ थीम ऑफ 2018. त्यामुळे स्वच्छ खाडी अभियान आपण 2014 साली सुरू केले का त्याच्या आधी 2018 साली जागतिक महासागर दिन संयुक्त राष्ट्र संघातर्फे जो साजरा केला जातो त्याचं सूत्र होतं की आपले महासागर स्वच्छ ठेवूयात. हा मुद्दा इथे मी थोडासा आणखीन सांगतो की आपण खराटा किंवा कुंचा घेऊन आणि फिनाईल घेऊन समुद्र साफ करू शकत नाही, खाडी देखील साफ करू शकत नाही, बट वी कॅन कीप इट क्लीन, वी कॅन मेंटेन इट विथ इट्स ऑर टू इट्स ओरिजिनल स्टेट ऑर स्टेटस. हे आपल्या हातात आहे, हे माझ्या हातात आहे. आणि 2019 साली बघा अतिशय वेगळं कुतूहलपूर्ण असं सूत्र होतं, ते होतं जेंडर अँड ओशन्स, म्हणजे महासागर आणि लिंगभेद. याच्यामध्ये स्वाभाविक आहे की महिलांना जास्त महत्व द्यावं. सेव्ह गर्ल चाइल्ड वगैरे आपण सगळीकडे म्हणतो, आपण सगळे आता ते पाळतोच आहोत. तर सागराशी संबंधित, महासागराशी संबंधित जेवढ्या काही गतिविधी आहेत, जेवढ्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत, त्या ऍक्टिव्हिटीज मध्ये मग मच्छीमारी असेल किंवा संशोधन असेल, या सगळ्या सागरी जीवनाशी संलग्न असलेल्या चळवळींमध्ये ऍक्टिव्हिटीजमध्ये महिलांना जास्तीत जास्त कसं सहभागी केलं जाईल यासाठी गेल्या वर्षीची थीम होती. आणि ह्या वर्षीची थीम मी आधीच सांगितलेली. त्यामुळे 2009 पासून ते 2020 पर्यंत ही वेगवेगळी सूत्र होती, हे वेगवेगळी बोधवाक्य होती. ही केवळ आपल्याला माहिती असावीत, हा जागतिक महासागर दिनाचा जो आपण काही गोषवारा घेतोय त्याची माहिती घेतोय, त्याबद्दल सर्वंकष माहिती असावी म्हणून ही फक्त स्लाइड मी टाकलेली आहे. पुढे आपण जाऊया. त्यामुळे मुळामध्ये बोलताना मी मध्येच महासागर म्हणतोय, इंग्रजीमध्ये ओशन म्हणतो, समुद्र आपण सर्वसामान्यपणे म्हणतो, हिंदीमध्ये समुद्र म्हणतात, सागर हा तर मराठी हिंदी संस्कृत मध्ये शब्द आहे. ही पारदर्शिका जी आहे, ही स्लाइड जी आहे, ही अतिशय छान आहे. बघा त्याला आपण 30x30 म्हटलंय. खर तर ह्यावेळची जी थीम आहे, इट इज एक्सटेन्शन, द मेन दिस स्लाइड ऑर द कंटेंट ऑफ दिस स्लाइड इज द एक्सटेन्शन ऑफ थीम ऑफ दिस 2020 वर्ल्ड ओशन्स डे. काय आहे, आता माणसाला असं कळून चुकलंय, मगाशी मी 2-3 वेळा बोललोय त्यामुळे ते परत बोलत नाही, परंतु समुद्र हे महत्वाचे आहेत. मग त्यांना आपल्याला स्वच्छ करायचंय, स्वच्छ ठेवायचंय, कारण मला सुरक्षित राहायचंय. त्यामुळे फॉर 2020 वर्ल्ड ओशन्स डे द ग्लोबल मुवमेंट विच इज ग्रोईंग नाव इज टू गिव्ह अ कॉल ऑन वर्ल्ड लीडर्स ऑर गिव्ह अ कॉल टू वर्ल्ड लीडर्स टू प्रोटेक्ट ऍटलीस्ट 30% ऑफ ब्ल्यू प्लॅनेट. आपलं निळी धरती, आपलं निळा उपग्रह जो आहे, निळी धरित्री जी आहे, धरित्री म्हणजे जमीन जरी असलं तरी पृथ्वी आहे, आणि आपण म्हणतोय म्हणजे सागर आहे. 2030 सालापर्यंत किमान 30% समुद्र आपण पूर्वीच्या अवस्थेमध्ये, नैसर्गिक अवस्थेमध्ये आणू असं त्यांनी या वर्षीपासून ठरवलंय. आणि पुढची 10 वर्ष त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत असं या वर्षीच्या या सूत्रामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. पुढे आपण बघू. त्यामुळे म्हणजे कसं आहे, हे सूत्र आहे, थीम आहे, हे केवळ आपण तिथे बोलायचं पोहोचण्यासाठी बोलायचं नसणार, ते फक्त तुम्हाला माहिती. कोणाचे व्हिडिओ चालू आहेत, ऑडिओ चालू आहे, तर ते जरा बंद करावेत. म्यूट केलं, बोला बोला, तुम्ही कंटिन्यू करा. धन्यवाद. त्यामुळे 30x30 दॅट इज बाय 2030 वी शुड एन्श्युअर ऍटलीस्ट 30% कम्प्लीट प्रोटेक्शन. आय विल यूज द नंबर्स नाव. बाय 2020 मिनिमम 30% ऑफ द ब्ल्यू प्लॅनेट 100% हेल्दी स्टेटस ऑफ मिनिमम 30% ऑफ ब्ल्यू प्लॅनेट वी शुड एन्श्युअर, म्हणून त्यांनी ह्याला असं म्हटलेलं आहे. पुढे आपण जाऊ.
पुढल्या याच्यामध्ये मी थोडस तांत्रिक गोष्ट घेतली आहे. मी सुरुवातीलाच सांगितलं की मी इथे अभ्यासक किंवा शास्त्रीय व्यक्ती अनुभवी व्यक्ती म्हणून आलेलो नाही, तरी देखील थोडासा आपण त्यामुळे आपण आत्ता जे बोलतोय ते आपण सर्व आमचे आता यू आर द बॅटन बेअरर्स, तुम्ही आमचे सर्व प्रवक्ते होणार आहात आणि समुद्र वाचवण्यासाठी सर्वसामान्यांपर्यंत जाण्यासाठी तुम्ही आमची मदत करणार आहात. त्याच्यामुळे आपण सगळ्यांना कळेल अशा भाषेत बोललं पाहिजे. परंतु मगाशी मी म्हटलं की ओशन्स आपण म्हणताना समुद्र म्हणतो, परंतु एवढे वेगवेगळे प्रकार आहेत. इथे मी सुरुवातीलाच सांगू इच्छितो ह्या पारदर्शिकेच्या ह्या स्लाइडच्या सुरुवातीला की हे जे भाग आहेत देर इज नो हार्ड अँड फास्ट रूल. कारण याच्यामध्ये आपण बे उपसागर बघितलंय तर काही जण तुम्ही गुगलवर जरी गेलात तर काही ठिकाणी तुम्हाला बे म्हणजे खाडी असा पण उल्लेख आढळेल. परंतु सोप्या भाषेत आपण बघू म्हणू की सुरुवात झाली ती ओशन, अथांग साठा जो आहे खाऱ्या पाण्याचा आणि ज्याची क्षारता खारेपणा हा सर्वात जास्त आहे या सगळ्यांपेक्षा, तो आहे ओशन म्हणजे महासागर. दुसरा सागर इथे मला मला माहिती आहे आज ह्या सत्राला अनेक दिग्गज माणसं सुद्धा हजर आहेत, माझे स्वतःचे गुरुवर्य इथे हजर आहेत, डॉक्टर विनय देशमुख जे आपल्याशी परवा बोलणार आहेत. सर मला म्हणाले की सागर नको रे समुद्र शब्द टाकणं, तर इथे थोडस मी एक भाषेच्या दृष्टीने महासागर सागर आणि उपसागर लक्षात ठेवायला सोपं जातं, ओशन सी अँड बे. तर खाऱ्या पाण्याचा अथंग साठा म्हणजे समुद्र म्हणजे महासागर महासमुद्र. किनारा असलेला महासागराचा भाग साहजिकच तो महासागरापेक्षा आकाराने लहान आहे, त्याला आपण समुद्र म्हणतो. आपल्याला तुमचा माझा संबंध जो येतो तो समुद्राशी येतो, महासागराशी फार कमी वेळा येतो. माझा स्वतःचा सुदैवाने आलेला आहे महासागरामध्ये, मी मोठ्या बोटीने पण गेलेलो आहे, पण एक सामान्य माणूस म्हणून विचार केला तर जाणं प्रत्येकाला शक्य होतं असं नाही. त्यामुळे समुद्र किंवा सागर ज्याला किनारा आहे, आपल्या भाषेत चौपाटी जिथे आहे ज्या समुद्राला किंवा महासागराच्या भागाला, तो भाग म्हणजे सागर. उपसागर बे ऑफ बेंगॉल आपल्याला माहिती आहे बंगालचा उपसागर, काही ठिकाणी तुम्ही बघाल तर बंगालची खाडी सुद्धा याला म्हणतात. मग अशी म्हटल्याप्रमाणे गल्लत करून घेऊ नका, खाडी हा वेगळा जलसमुदाय आहे जलसंचय आहे. उपसागर म्हणजे समुद्राचा किंवा महासागराचा थोडासा निमुळता भाग ज्याला चिंचोळेपणा आलेला आहे, परंतु नुसती पट्टी नाही, इट्स नॉट अ कॅनाल, इट्स अ बिग वॉटर बॉडी कम्पेअर टू अ कॅनाल, परंतु ज्याच्या तिन्ही बाजूला जमीन आहे. महासागराच्या कुठेच जमीन नाही आहे, महासागराच्या फक्त वरती आकाश आहे, परंतु समुद्राच्या एका बाजूला तरी किमान जमीन आहे म्हणजे आपला किनारा. उपसागराला आणखीन आपण निमुळता भाग आहे त्याला उपसागर म्हणतो, त्याच्या तीन बाजूला जमीन आहे आणि म्हणून तो भाग आणखीन मर्यादित झालेला आहे, तो भाग आणखीन बंदिस्त झालेला आहे, तो आहे उपसागर. आखात गल्फ, गल्फ ऑफ कच्छ, गल्फ ऑफ मनार, गल्फ किंवा आखात जो आहे तो या उपसागरापेक्षा जो चिंचोळा पट्टा आहे, आणि जसं उपसागरामध्ये किंवा समुद्राला जमीन आहे किनारा आहे म्हणून त्याची बंदिस्ती आले, याच्या उलट आखात जे आहे किंवा गल्फ हा जो भाग आहे समुद्राचा तो जमिनीत घुसलेला समुद्राचा पट्टा आहे. दॅट वे इट्स अन इन्शुअर वॉटर. मी पुन्हा सांगतो तांत्रिकदृष्ट्या म्हणत नाहीये, एखादा लगेच मला पकडेल की अरे असं नाही, तर हा आणखीन छोटा भाग आखात. पुढचा आणखीन छोटा त्याचा आणखीन मर्यादित साठा जो आहे तो समुद्रधुनी स्ट्रेट, इथे याला कॅनल पण काही ठिकाणी म्हटलेलं आहे. पाक स्ट्रेट PALK म्हणजे आपल्या श्रीलंकेच्या इथे असलेला तर पाकची समुद्रधुनी. तर गमतीमध्ये मी सांगतो मी शेवटी पिंडाली मास्तर आहे शिक्षक आहे, शिक्षकांमध्ये हा नेहमीचा विनोद आहे की एका विद्यार्थ्याने असं लिहिलं होतं की समुद्रधुनी म्हणजे काय, समुद्र किनाऱ्यावर कपडे धुण्याची जागा म्हणजे समुद्रधुनी. तसं नाहीये, कारण गमतीच्या गोष्टी लक्षात राहतात आपल्या. तर समुद्रधुनी म्हणजे जमिनीचा भाग जो आहे आत आलेला तर त्याला आपण स्ट्रेट किंवा समुद्रधुनी म्हणतो किंवा
कालवा एक सोपा शब्द तुम्ही म्हणू शकाल इंग्रजीत इट इज कॉल्ड एज कॅनल ऑल्सो. त्यानंतर आपल्या शहराच्या जवळ म्हणजे अगदी तुम्ही मुंबईत राहत असाल, तुम्ही नवी मुंबईत राहत असाल, कुठेही राहत असाल ह्या पट्ट्यामध्ये, तर खाडी किंवा नदीमुख हे आपल्याकडे आहे. पण नदीमुख हा शब्द कदाचित आपल्यापैकी काहींना माहिती नसेल. किती सुंदर शब्द आहे बघा. बऱ्याच वेळेला आपण असं म्हणतो की नाही मराठीमध्ये नको, म्हणजे आपल्याला मी जर तुम्हाला ओशन म्हटलं तर कळेल, महासागर म्हटल्यावर काही कळत नाही आपल्याला, नाटकाचं नाव वगैरे आहे का काही कोणी असं म्हणेल, खरंच आहे नाटकाचं नाव. परंतु खाडी आणि नदीमुख हे दोन वेगळे जलस्रोत आहेत. ठाण्याची खाडी आहे आणि मुंबईचं नदीमुख आहे, माहीमचं नदीमुख आहे, कारण तिथे नदी आहे आणि म्हणून नदीच्या तोंडामध्ये, नदीच्या तोंडाशी जे समुद्राचं पाणी, नदी जिथे समुद्राला मिळायला जाते त्या ठिकाणचा जो भाग आहे तो जलाशय आहे, ते नदीमुख आहे. तिथे नदीचं पाणी एकत्र झालेलं आहे आणि खाडी जी आहे ती खाडी ही समुद्राचं पाणी साध्या पाण्याने जे विरल होतं, डायल्यूट होतं. उदाहरणार्थ ठाण्याला, ठाणे शहराला कुठली नदी नाहीये, तरीही ठाणे शहरामध्ये खाडी आहे. इथे एकच फक्त मुद्दा मी मांडतो, म्हणून मी असं म्हटलंय की पावसाचं किंवा साधं पाणी समुद्रात मिसळतं. आता ठाण्याला जवळजवळ 28-30 तलाव आहेत, तलावांचं शहर आहे आपलं ठाणे आहे, तर त्याच्यामुळे तलावातलं पाणी खाली जमिनीमध्ये मुरून ते आपल्या ह्या समुद्राच्या आत आलेल्या भागा पाण्याला मिळतं आणि त्याची क्षारता कमी होते. परंतु साहजिकच आहे, स्वाभाविक आहे, जिथे नदीचं पाणी थेट समुद्राला मिळतं त्याची क्षारता आणखीन कमी असते, त्यामुळे नदीमुखाची क्षारता कमी आहे आणि खाडीची क्षारता ही त्या तुलनेमध्ये थोडी जास्त. महासागर हे जे आहेत, मगाशी मी म्हटलं आपल्याला माहितीये की आता ते 5 महासागर आहेत असं म्हणतात. सर्वात मोठा प्रशांत, नावही त्याला मराठीमध्ये खूप छान प्रशांत दिले, पॅसिफिक. त्यानंतर अटलांटिक, त्यानंतर आपला भारतीय म्हणजे इंडियन ओशन, हिंदी महासागर, त्यानंतर आर्क्टिक म्हणजे ध्रुव प्रदेशामधला उत्तर ध्रुवातला, आणि सर्वात शेवटी त्यांनी आता त्याला असं म्हणताय की इट्स अ प्रपोज्ड ओशन, की जो अंटार्क्टिकाचा भाग आहे, सदर्न पोल जो आहे त्याच्या इकडला दक्षिणेकडचा महासागर आहे, तो महासागर म्हणून दक्षिण महासागर किंवा सदर्न ओशन. तेव्हा असे 5 महासागर आहेत, वेगवेगळे समुद्र किनारे किंवा समुद्र आहेत, अनेकविध उपसागर, देर आर मेनी बेज, गल्फ्स, नंबर ऑफ गल्फ्स आर देर, स्ट्रेट्स, कॅनाल्स, समुद्रधुनी अनेक आहेत, खाडी आणि नदीमुख देखील अनेक आहेत. या सगळ्यामध्ये एकच समान धागा आहे आणि तो समान धागा म्हणजे त्यांचं पाणी खारं आहे, ते थेट आपण पिण्यासाठी वापरू शकत नाही. इट्स नॉट अ पॉटेबल वॉटर. आपण पुढे आणखीन काही मिनिटांमध्ये बघणार आहोत की समुद्र काय काय देतो, जे आता आपल्या समोर जी पारदर्शिका आलेली आहे, म्हणून मी त्याला दाता म्हटलेलं आहे. अन्नदाता आहे, पर्जन्यदाता आहे, हे आपल्याला माहिती आहे. जे मत्स्यकर्मी, मत्स्यधर्मी, मत्स्य गोत्री आहे, मासे खाणारे आहे, सोप्या भाषेत सांगायचं तर फिश इटर्स, बघा हा शब्द आपल्याला पटकन कळतो. फॉर दोज सी इज द मेन सोर्स ऑफ फूड. परंतु एखादा माझ्यासारखा साधा माणूस असेल, बावळट माणूस असेल, जो मासे वगैरे खात नाही, त्यांना सुद्धा समुद्रातून अन्न मिळतं. समुद्रामध्ये वेगवेगळी शैवाल आहेत, समुद्रामध्ये वेगवेगळ्या वनस्पती आहेत, ते देखील मानवी फूड म्हणून, मानवी अन्न म्हणून वापरलं जातं. वारे वाहतात, मुळात वारे जे वाहतात, भूगोल हा माझा विषय नाही, परंतु तरी देखील आपण म्हणजे मराठी शाळेत मी शिकलो खारे वारे, मंदई वारे वगैरे म्हणत होतो, तर हे जे सगळे वारे आहेत त्याचा उगम जो आहे तो उगमच मुळात समुद्रात होतो, महासागरात होतो. पाऊस पडतो, पावसाचं चक्र आहे, द रेन सायकल, मान्सून सायकल, अगेन ॲज इट्स अ सायकल, देर इज नो स्टार्ट ऑर एंड ॲज सच, इट्स अ सायक्लिक प्रोसेस, चक्रीय त्याची वाहतूक आहे. परंतु सागर त्याच्यामधून वाफा ज्या होतात समुद्रातून, त्या वर जातात, ढगात जातात, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे पाऊस देखील आपल्याला समुद्रापासून मिळतो. तेल आपल्याला माहितीच आहे, बॉम्बे हाय हे आपल्या मुंबईच्या जवळ आहे ठिकाण, त्यातून हे उत्खनन करून तेल काढलं जातं. अनेक प्रकारची खनिज, म्हणजे आपण
खोल समुद्रामध्ये दडलेलं काय जो साठा किंवा संपत्ती आहे त्याबद्दल आपण परवा बघणारच आहोत, आपल्याला देशमुख सर सांगणार आहेत. परंतु अनेक विध खनिज आपल्याला मिळतात, दुर्मिळ खनिज मिळतात, दुर्मिळ रत्न आपल्याला समुद्रामध्ये मिळतात. मग तो मोती असेल शिंपल्यातून आलेला किंवा समुद्रामध्ये तयार झालेली किंवा त्या वेगवेगळ्या हालचालींमुळे ऍक्टिव्हिटीजमुळे तयार झालेली काही रत्न असतील, हे सगळं आपल्याला मिळतं. तापमान संतुलन, तापमानाचं संतुलन आपण म्हणतो की खूप मोठ्या प्रमाणावरती सध्या पृथ्वीचं तापमान वाढलेलं आहे, तरी देखील ज्या प्रमाणात आपण प्रदूषण करतो, ज्या प्रमाणात प्रदूषण होतंय, ज्या प्रमाणात तापमान वाढायला हवं त्या प्रमाणात वाढत नाही, याचं कारण यातली जी उष्णता आहे, म्हणजे सूर्याची उष्णता जी पृथ्वीवर पडते, पृथ्वी तलावर येते, ती उष्णता आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की ती जशीच्या तशी म्हणजे पृथ्वीवर येते, ती सूर्याची सोडूनच द्या परंतु पृथ्वीवर येते ती उष्णता आपण आपल्यापर्यंत पोहोचली तर आपण सगळेच भस्मसात होऊ. बरीचशी उष्णता जी आहे, उष्मा जो आहे तो समुद्र शोषून घेतो आणि त्यामुळे एकूणच ह्या ग्रहावरच, पृथ्वी या ग्रहावरचं तापमान जे आहे ते संतुलित राखलं जातं समुद्रामुळे. मला प्यायला पाणी जे मिळतं ना हो, ते सुद्धा समुद्रातूनच मूळ आलेलं आहे. पाण्याचा मूळ स्रोत जो आहे तो समुद्र आहे आणि त्यानंतर त्याच्यामधली क्षारता विरल होत जाते, जसं त्या महासागर सागरापासून ते पाणी जमिनीमध्ये येत जातं, घुसत जातं, मग हळूहळू त्याची क्षारता कमी होते आणि मग नदी नाल्यांमध्ये जे पाणी येतं, जे तलावांमध्ये पाणी येतं, हे सगळं त्याचा मूळ स्रोत जो आहे तो सागरच आहे, महासागरच आहे. प्रदूषण नियंत्रण, या ठिकाणी एक वाक्य मी सांगतो पटकन, म्हणजे मी जेव्हा एम एस सी करत होतो 30-35 वर्षापूर्वी तेव्हा आम्हाला एक प्रश्न होता की डायल्युशन इज द बेस्ट सोल्युशन टू पोल्युशन. तर डायल्युशन म्हणजे विरलीकरण असं आपण म्हणत होतो की तुम्ही काही आहे ते समुद्रात टाका. आम्ही ठाणेकर असं म्हणत होतो की काय आहे ते खाडीत फेका, खाडी पचवून टाकेल. खाडीचा बाप, खाडीचा पितामह जो महासागर किंवा समुद्र, तो तर काय सगळं काय आहे ते हजम करतो. मी पुन्हा एकदा दुसऱ्याचे शब्द वापरतो म्हणून त्यांचं नाव सांगतो. माझे जे संशोधनातले गुरु आहेत डॉक्टर विनय देशमुख, ते असं म्हणाले होते एकदा मला की समुद्र हा अमर्याद आहेच, परंतु माणसाची लालसा, हव्यास, खाय खाय इतकी आहे, ती इतकी मोठी आहे की ह्या अमर्याद समुद्राला आपण मर्यादा घातलेली आहे आणि त्याच्यामुळे जे आपण आता सगळे महासागर दिन साजरा करतोय, माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की समुद्र हा आपल्या सगळ्यांच्या जीवनाचा पाया आहे. मग एखादा माणूस वाळवंटात जरी राहत असेल तरी सुद्धा समुद्र जो आहे तो शेवटी आपलं अस्तित्व हे टिकवून ठेवण्यासाठी मूल स्रोत आहे. आणखीन पुढे आपण असं बघू की आपल्याला एक क्लिक करा मॅडम, किंवा जो कोणी बघतोय, प्राणवायूचा पुरवठा कदाचित काही जणांना माहिती नसेल, 30-50% ऑक्सिजन जो आपल्याला मिळतोय जमिनीवर राहणाऱ्या माणसांना किंवा इतर प्राण्यांना, भूचरांना, त्याचा स्रोत हा समुद्र आहे. आणि कर्बद्वी आम्ल वायू मराठीत लिहायचं म्हणून मी ते लिहिलंय, कार्बन डायऑक्साईड सोप्या भाषेत, सोप्या मराठीमध्ये, कार्बन डायऑक्साईड वायूचं शोषण जे आहे, म्हणजे ह्याला सुद्धा काही कदाचित वाद असतील म्हणून मी ते आकडे वापरत नाही, परंतु निश्चितपणे असं म्हणता येईल की किमान 25-30% कार्बन डायऑक्साईडचं शोषण जे आहे ते समुद्रामध्ये होतंय. आणि ग्रीन हाऊस गॅसेस, हरितगृह वायू जे आहेत, नायट्रस ऑक्साईड असेल, कार्बन मोनॉक्साईड असेल, हे सगळे याचं फिक्सिंग, हे सगळे जर आपल्या पर्यावरणात, वातावरणात जर राहिले, आपण असं पण त्यांचं प्रमाण खूप वाढवलंय, पण तरी देखील त्याचं प्रमाण जितक्या प्रमाणात आपण ते इमिट करतो, बाहेर टाकतो, तितक्या प्रमाणात त्याचा धोका किंवा त्रास आपल्याला होत नाही, याचं केवळ एक कारण आहे, ते म्हणजे हा समुद्र आहे, महासागर आहे, याच्यामध्ये ते सगळे जातात आणि वेगवेगळे इकडले प्राणी, पक्षी, वनस्पती याबद्दल, या जैवसंपदेबद्दल आपण उद्या परवा बघणारच आहोत. हे प्रदूषण जे आहे त्याचं नियंत्रण कसं होतं आणि प्रदूषण कसं होतं याबद्दल आपण माहिती घेणारच आहोत. आणि